तर नमस्कार भाग्यश्री रेसिपीज अँड फन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खरंच मनापासून स्वागत आहे। तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे इडलिंबाचे लोणचे, आणि तेही अगदी इंस्टंट असे होणार आहे। अगदी 15 मिनिटात म्हणलं तरी हे लोणचे आपण बनवू शकतो। हे लोणचे केल्यानंतर साधारण 3 ते 4 महिने आरामात टिकते हवा बंद डब्यामध्ये, त्यामुळे तुम्ही एकदा केले तर अगदीच 3 ते 4 महिन्यापर्यंत नक्कीच खाऊ शकता। आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की इडलिंबू किंवा लिंबू हे खूप औषधी आणि गुणकारी असते आपल्यासाठी, त्यामुळे पोटाचे विकार किंवा किडनी स्टोन वगैरे अशा आजारांपासून आपण दूर राहू शकतो, त्यामुळे इडलिंबाचे सेवन हे नक्कीच केले पाहिजे। आणि लवकरच उन्हाळा सुरू होत आहे किंवा आता उन्हाळ्याची चाहूल लागत आहे, तर त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स घरगुती पद्धतीने, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सरबत याचेही व्हिडिओज मी अपलोड करणार आहे, याच्याही रेसिपीज मी अपलोड करणार आहे। तर त्यामुळे नक्की कनेक्टेड राहा, आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर लाईक नक्की करत जा, त्याचबरोबर शेअरही करत जा फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये। जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ते फ्री असते, त्याला कोणतेही पैसे लागत नाही, अगदी फ्री असते सबस्क्राईब करणे। तर त्यामुळे तुमचा सपोर्ट मिळतो आणि नवीन नवीन रेसिपीज दाखवण्यातही उत्साह येतो। तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा जर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर। तर मग जास्त वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया। तर तुम्ही पाहू शकता की मी इथे घेतलेले आहे हे इडलिंबू, आणि हे अर्धे घेतलेले आहे मी, खूप मोठे होते पण मी अर्धेच घेतलेले आहे त्यातील तुम्हाला दाखवण्यासाठी। तर पहा, याचे अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत, आपल्याला फोळी करून घ्यायच्या आहेत। आता या फोळी आपल्याला कुकरमध्ये लावायच्या आहेत शिजण्यासाठी। तर बघा, कुकरच्या डब्यामध्ये मी अशा प्रकारे काढून घेत आहे। या इडलिंबूची जी साल आहे ती खर तर गोड लागत आहे, त्यामुळे खूप छान होणार आहे हे लोणचे। तर अशा प्रकारे आपल्याला कुकरमध्ये पाणी घालायचे आहे। या फोळींमध्ये आपल्याला पाणी घालायचे नाही आहे, कारण जर आपण लोणच्यामध्ये पाण्याचा वापर केला तर ते जास्त काळ टिकत नाही, त्यामुळे फक्त आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत मी तुम्हाला छोटस माझं किचन दाखवते। वरती अशा प्रकारे आमच्या सर्व घरात कढीपाट आहे। तर कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, आणि समोरच्या मांडणीमध्ये खाली देवघर आहे आणि वरती अशी छोटी मोठी पातेली भांडी वगैरे अशी आहेत, ग्लास वगैरे। त्यानंतर किचन कट्ट्याच्या खाली अशा प्रकारे गॅस सिलेंडर वगैरे, तेलाचा डब्बा, त्यानंतर मिक्सर वगैरे अशा प्रकारचे ठेवलेले आहे वस्तू। आणि अशी एक अजून मांडणी आहे, त्यामध्येही छोटे मोठे लागणारे असे डबे आहेत। मागे टॉयलेट बाथरूम आहे, हा आहे फ्रीज आणि पाण्याचा पिंप। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, छोटंसंच किचन आहे पण आटोपशीर आहे, व्यवस्थित आहे, छान वाटतं इथे आपल्याला काम करायला। सर्वच गृहिणींना आपापलं किचन खूप आवडतं, त्याचप्रकारे मलाही। तर तोपर्यंत आपल्या फोळीही छान शिजलेल्या आहेत, खूपच छान शिजलेल्या आहेत, अगदी हव्या तशा। आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे, मोठे चमचे। जिरे टाकूयात तेल तापल्यानंतर। जिरे तळतळल्यानंतर त्यामध्ये हिंग घालायचा आहे। आता यामध्ये 2 चमचे हळद घालूयात आणि 2 मोठे चमचे लाल तिखट घालायचे आहे। तर आता आपल्या ज्या फोळी होत्या त्या याच्यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे याला। या तेलामध्ये साखर घालायची आहे साधारण 2 मोठ्या वाट्या, याला खूप साखर तशी तर लागते आणि छानही लागतं, आंबट गोड तिखट अशी चव। मिक्स करून घेऊयात। तर साखर पूर्ण वितळू द्यायची आहे आणि आपल्याला याचा थोडाफार पाक करायचा आहे एक तारी। तर मीठ घालूयात आता, मीठही अगदी 2 मोठे चमचे भरून घालायचे आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करूयात। बघा, साखर वितळायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे साधारण 1-10 मिनिट। तर 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता साखर पूर्ण वितळलेली आहे, असा प्रकारे पाक झालेला आहे त्याचा, अगदी छान अशा प्रकारे तार यायला हवी त्याला।
तुम्ही पाहू शकता। तर आपलं लोणचं तयार झालेलं आहे। आता हे छान आपण थंड होऊ देऊयात। थंड झाल्यानंतर पहा किती छान कलर आलेला आहे। तर अशा प्रकारचा कंटेनर आहे माझ्याकडे आणि आपण यामध्ये भरून ठेवूयात। हवा बंद कंटेनर मध्ये किंवा डब्यामध्ये भरावे। तर बघा अगदी 3 ते 4 महिने नक्कीच टिकू शकते हे। तर तयार झालेले आहे आपले हे मस्त खमंग असे लोणचे। पाहताच तोंडाला पाणी सुटावे असे चटपटीत लोणचे। तर तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून एकदा सांगा आणि तुम्हीही इडलिंबाचे लोणचे अशा प्रकारे नक्की करून बघा। त्याचबरोबर आपली उपवास स्पेशल सिरीजही आता चालू आहे। त्यातल्या 2 रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत। एक उपवासाची भजी, त्याचबरोबर उपवासाचे चिप्स किंवा बनाना चिप्स याची रेसिपी अपलोड केलेली आहे। अजूनही त्या सिरीज मध्ये रेसिपीज येणार आहेत। तर तोपर्यंत स्टे कनेक्टेड। तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन आणि वेगळ्या रेसिपी सोबत। तोपर्यंत इट हेल्दी, स्टे हेल्दी, टेक केअर अँड बाय।